मुंबई शहर, धावतं शहर, या ठिकाणी पर्यटकांची रेलचेल देखील आपल्याला पाहायला मिळते. नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांची संख्या देखील जास्त आहे. पण मध्यरात्री ना खाण्याची सोय, ना काही खरेदी करण्याची सोय. पण आता मुंबईत हे सगळं काही शक्य होणार आहे, कारण मुंबईत नाईट लाईफ ही परदेशी संकल्पना राबवली जातीय. नमस्कार, द व्हॉइस मध्ये मी रश्मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. तर जाणून घेऊयात मुंबईतल्या नाईट लाईफ विषयी थोडीशी माहिती. मुंबईत नाईट लाईफ ला सुरुवात. रात्रभर मॉल, हॉटेल्स, थिएटर चालू राहणार. मुंबईकरांना अगदी मध्यरात्री ही शॉपिंग आणि जेवण्याची हौस भागवता येणार आहे. मुंबईच्या नाईट लाईफ मध्ये पब आणि बारचा समावेश नाही. पब आणि बार यांना रात्री 1:30 पर्यंतच मद्य विक्रीची परवानगी असून यामध्ये कुठलाही बदल केलेला नाहीये. खर तर नाईट लाईफची सुरुवात मुंबईत 26 जानेवारी पासूनच झालीये. मात्र आता ही जीवाची मुंबई होती, आता ती जेवायची झालीये अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. तर पाहूयात की नेमके या नाईट लाईफचे नियम काय आहेत. मुंबई पोलीस, मुंबई महापालिका, उत्पादन शुल्क विभाग, कामगार विभाग, पर्यटन विभाग यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतील. त्यांची नेमकी काय जबाबदारी असणार आहे याचे नियम बनवले आहेत. नाईट लाईफ मध्ये सहभागी मॉल, रेस्टॉरंट यांनी नियम पाळणं गरजेचं आहे. याची विस्तृत नियमावली महापालिकेनं बनवली आहे. रात्री 1:30 नंतर दारू विक्री करताना कोणीही आढळलं तर संबंधितांचा परवाना 2 वर्षांसाठी रद्द केला जाईल. त्याशिवाय त्या ठिकाणच्या मॉल किंवा मिलला नाईट लाईफ सुरू ठेवण्यात परवानगी नाकारली जाईल. कामगार कायद्याची पूर्णपणे अंमलबजावणी केली जाईल. मुंबईत गिरगाव चौपाटी, जुहू, वरळी सी फेस, वांद्रे बँडस्टँड, नरीमन पॉइंट रोड आणि NCPA कॉर्नर या ठिकाणी फूड ट्रॅक म्हणजेच वाहनावरील उपहारगृह लावण्यास परवानगी दिली जाईल, जे रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहतील. आता मुंबईत येणारी प्रत्येक रात्र ही नाईट लाईफची असणार आहे. अशाच बातम्या आणि ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा फक्त द व्हॉइस. बातमी थेट, अचूक आणि बिनधास्त. नमस्कार.